खराब प्रदर्शन यावेळेला मीत पाटीलचं या सामन्यामध्ये पाहायला मिळतं. होतं कधी कधी क्रिकेटच्या परिभाषेत आपण पाहताय तुमचं सातत्य हे मेंटेन करणं फार महत्वाची गोष्ट असते. यावेळेला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, मिसलॅमिंग स्ट्रोक झालाय, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं, चेंडू सरळ निघून जाईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चौकाराकरिता. चौकार षटकार चौकार. यावेळेला दोन्ही सफाळीचे ब्रँड 48 वर पोहोचलेत 15 बॉल मध्ये. 48 धावा, अॅक्युरेट सुपर बॅटिंग 17 बॉल मध्ये. यावेळेला आपण पाहू शकतायत खूप चांगला खेळ स्वीकारला गेलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सांघिक आपल्याला पाहायला मिळते 75 धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, अर्धशतकापासून दूर त्या ठिकाणी राहील का? यस डेफिनेटली. 48 धावांची एक सुंदर खेळ केली 18 बॉलमध्ये 48 धावा. कालच्या याच सत्रामध्ये 38 धावांची खेळी केली होती, तोच खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरला. आणि इथे मात्र आपण पाहतायत विनायक पाटील पुन्हा एकदा सातत्याचं दुसरं नाव आणि धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन यावेळेला आपण पाहू शकलात. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. एकशे दोन धावा आतापर्यंत या अग्री प्रीमियर लीग सीझन 7 मध्ये पाहायला मिळत आहेत. 3 मॅचेस मध्ये जवळजवळ आपण पाहू शकाल, 4 मॅचेस मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅच मध्ये फ्लॉप आणि त्यानंतर रिदम. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळेला चेंज ऑफ पेस केलं आणि सुशांतच्या खेळीला पूर्ण विराम. गुड कॅच. घाटींचा ब्रँड अर्थातच दर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळाले शॉर्ट फाईन लेगला. फलंदाज बॅक टू द पवेलियन. सुरुवातीच्या 3 चेंडूवर आपण बघितलं फलंदाजाचं वर्चस्व राहिलं होतं, परंतु नंतरच्या आपण बघू शकतोय 2 चेंडूवर गोलंदाजाचं वर्चस्व राहिलंय आणि इथून मी त्याने कमबॅक केलाय. धावफलक 75 अंकांवर शेवटचा आणि अंतिम चेंडू. हॅट्रिकचा मौका आहे मित पाटील यावेळी सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र नो डाऊट हॅट्रिक सज्ज केली जाईल. व्हॉट अ स्पेल, सुपर गोलंदाजी आणि फलंदाज यावेळेस त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय. फर्स्ट विकेट हॅट्रिक घेणारा मित पाटील यावेळेला आपण पाहू शकाल. खूप चांगली गोलंदाजी झाली नव्हती, परंतु शेवटच्या 3 बॉलवर जे कमबॅक केलंय ते वाकण्याजोगे पाहायला मिळतं. 75 धावा फलकावर.